बाबांनो, मी एक छोटीशी कृष्ण भक्त आहे. भजन गाते आणि गावोगावी फिरते, पण कृष्णच बसते. राम नाही, राम नाही, राम क्यों नाही, त्याला कारण आहे बाबांनो. ज्याने बायकोला सोडलं त्याला बाई माणसानं का पुजायचं? हा का पुजायचं? जो सीतेचा अपमान तोच माझा अपमान, अशा माणसांना मी देवच मानत नाही. तर हे असं माझं पहिलं भाषण बरं का. मनात येईन ते बोलले, तिथून मी सिंधूची सिंधुताई झाले. अवघ बाल गंधर्व मी त्या 10 मिनिटात काबीज केलं बरं का. पण मनापासून बोलले, काळजातून बोलले, रामकृष्णापासून फार खालिस्तापर्यंत बोलले. हे टाळ्यांवर टाळ्या, पण मी दुखावले होते ना. मनातली सगळी भडास बाहेर काढली. बाईपण, तरुण वय आणि हे रस्त्यावरचं आयुष्य, या सगळ्यांना सांभाळायचं होतं ना. म्हणे आपण का जगतो, कशासाठी जगतो, का म्हणून जगतो याचा शोध घ्या. दुःखाने कोसळून जाऊ नका, आनंदाने जगायला शिका. याचं सांगणं म्हणजे जिओ स्ट्रॉंग. अरे सोडून जाणारे खूप असतात, पण सोबत असणारे फार कमी असतात बेटा. म्हणून स्वतःला सबळ करा. नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारवी रात, तेल मिळे एकदाच लिहिली हुंदरान वात. याचं नाव गरीब आहे. हे एका आडणीबाईनी लिहिलंय. नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झुडपलं, त्यो कुणाला सांगणार, कारण मी खंबीर होते. पदरात पोर होती ना 1984 साली. दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या प्रतापराव घोडशांना ममताला दिलं आणि म्हणलं, हिला सांभाळा, हिला सांभाळा, हिला सांभाळायला तुम्ही आहात, आणि हिच्यासारख्या हजारो ममतांना सांभाळायला मला मोकळी करा. त्या पोरी मला हका मारून बोलवत आहे. माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, महाराष्ट्रात नाही. याचं कारण हाय, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानं तिथं माणसं मोठी होतात, त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे पोचली तर सांभाळायला शिका. काटे तर काय पोचतच राहणार. अवघ्या 4 मिनिटात या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारी साकारणे म्हणजे हिमालयाच्या पायावरील उडालेली धूळपेकच. तरी मी विदा सावरकरांची एक व्यक्तिरेखा सादर साकारत आहे. मी जीव गेला तरी हिंदूंचा पक्ष कधी सोडणार नाही. हिंदू हा हिंदू राष्ट्राचा पाया आहे. मग स्वतःला हिंदू मानणार लाज कशी वाटावी? अशी कोणती व्यक्ती जी सिंधू नदीपासून हिंद सागरापर्यंत पितृभू पुण्यभू असे अभिमानाने गर्वाने सांगेल, अशी कोणत्याही धर्माची व्यक्ती ही माझ्यासाठी हिंदू होय. हिंदुत्वाची माझी ही व्याख्या आहे. मनुष्य ही माझी जात आहे. माणूस की हा माझा धर्म आहे. पृथ्वी हा माझा देश आहे. आणि हेच माझे अंतिम ध्येय आहे. पण हे अंतिम ध्येय जर साध्य करायचे असेल तर आधी हिंदुस्थानावर नितांत प्रेम करणाऱ्या राष्ट्रनिष्ठांना एकत्र आणण्याची गरज आहे. आणि अशा राष्ट्रनिष्ठांना मी हिंदू म्हणतो. हिंदू हा केवळ एक धर्म नाही, हिंदू हे एक जगण्याची पद्धत आहे. ब्रिटिश माझे शत्रू नाही, पण मला प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जो निसर्गाने दिला आहे तो ब्रिटिश काढून घेत आहेत, आम्हाला गुलाम बनवत आहेत, म्हणून ते आमचे शत्रू. उद्या जर कोणी ब्रिटिशांना पारतंत्र्य आणलं, इंग्लंडला जर कोणी गुलामीत आणलं, तर त्यांच्याही स्वातंत्र्यासाठी लढायला हा सावरकर उभा राहील. सरस्वतीचा उपासक म्हणून मी आजच्या तरुण पिढीला सांगू इच्छितो की आजच्या तरुण पिढीने लेखनी म्हणून बंदूक उचलावी, केवळ साहित्यिक म्हणू नये, तर त्यांनी आधी सैनिक बनावं. ग्रंथालय कॉलेजेस इतकी नसली तरी चालेल, पण प्रत्येक नगरात सैनिकी कॉलेज गजबजली पाहिजे. सशस्त्र बळाचं महात्म्य आपल्या राज्यकर्त्यांनी ओळखावं, ज्याने आपला देश बलाढ्य घडेल, प्रगती करेल. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. या युक्तीप्रमाणे वागणारे महाराष्ट्राचे पराक्रमी सैन्य असेल तर भारताला कशाचीही गरज नाही. म्हणूनच मला वाटतं की महाराष्ट्राला खडगस्त्र झालंच पाहिजे. ही माझी महत्वाकांक्षा आहे. जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुक्ते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे. मी विनायक दामोदर सावरकर माझ्या या प्राणाहुनी प्रिय अशा मातृभूमीला स्वतःशा वंदन करतो. हे आदमरक्त रंजिते तुझ्या या पुत्राचा प्रणाम स्वीकार कर. तुझ्यासाठी जन्मते
मी विनायक सावरकर माझ्या या मातृभूमीच्या आवडीने पुन्हा एकदा या पावन भूमीवर परत आलो आहे मी त्या स्वर्गस्थ शक्तींना एवढेच आवाहन केले ने मदतीने परत मातृभूमीला आणि हा सावरकर पुन्हा एकदा तुझ्या खुशी देण्यासाठी आतुर झाला आहे वंदे मातरम वंदे मातरम सारी गमा